नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत जोही आपला बीएमएस चा थर्ड राउंड होत आहे, या थर्ड राउंड साठी कुठल्या विद्यार्थ्याला या प्रोसेस मध्ये रजिस्ट्रेशन करायची गरज आहे आणि कुठल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायची काही आवश्यकता नाहीये। कारण या ठिकाणी पाहिलं असता बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्वेश्चन मार्क पडला आहे की थर्ड राउंड चालू झाला आहे मग रजिस्ट्रेशन कोणाला करायचंय। कारण सर्वच विद्यार्थी या ठिकाणी कंटिन्युअसली तेच क्वेश्चन मार्क आहेत की सेकंड राउंडला नंबर लागला आहे, फर्स्ट राउंडला नंबर लागला आहे, आतापर्यंत नंबर लागलाच नाही, मग रजिस्ट्रेशन कोणाला करायचं आहे आणि कोणाला करायचं नाही, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ। तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे आपल्याला थर्ड राऊंडची रजिस्ट्रेशनची गरज असणार आहे, या रजिस्ट्रेशनच्या गरजमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आपला रजिस्ट्रेशनचा स्टार्टिंग फेज किंवा आपण त्याला आपण फेज वन रजिस्ट्रेशन म्हणूया, त्या फेज वन रजिस्ट्रेशन मध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ते रजिस्ट्रेशन करत असताना 1,000, 5,000 किंवा 6,000 अशी फीज भरून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, लक्षात घ्या। आणि हे जे रजिस्ट्रेशन आहे आपलं, हे रजिस्ट्रेशन MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS आणि फिजिओथेरपी या तीनही ग्रुपसाठी आहे। म्हणजे तुम्ही ग्रुप ए पासून जरी विचार केला, ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी या तीनही ग्रुपसाठी हे आपलं रजिस्ट्रेशन असणार आहे। याच्यामध्ये कंडिशन्स आहेत वेगवेगळ्या, काय कंडिशन्स आहेत याच्यामध्ये, आता या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलं आहे पण मी ग्रुप ए मध्ये पार्टिसिपेट केलं, ग्रुप ए मध्ये पार्टिसिपेट केलं पण माझा ग्रुप ए मध्ये MBBS लाही नंबर लागला नाहीये आणि BDS लाही नंबर लागला नाहीये, तर मला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का? या ठिकाणी आंसर आहे, आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायची काही आवश्यकता नाही। लक्षपूर्वक आहे का? 1,000, 5,000, 6,000 कुठल्याही विद्यार्थ्याने या ठिकाणी जर फर्स्ट फेज मध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल आणि ग्रुप ए मध्ये कुठंच नंबर लागला नाहीये, तर आपण या ठिकाणी जे काही फ्रेश रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे या फ्रेश रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये न्यू रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाहीये। मग आपण या ठिकाणी पाहू शकतो बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याला MBBS सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं अथवा BDS सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं आणि या कंडिशन मध्ये या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झालं पण या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्टच केला नाही, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलाउटेड या ठिकाणी झालं, कॉलेजला रिपोर्ट केला पण काही दिवसांनी ऍडमिशन कॅन्सल केलं, तर अशाही विद्यार्थ्याला या ठिकाणी जे आपला सध्याचा ग्रुप बी आणि ग्रुप सी चालू आहे अशा ठिकाणी याही विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करायची काही आवश्यकता नाहीये। हे फक्त आणि फक्त ग्रुप ए मधून आउट झालेले आहेत, तर ग्रुप बी आणि सी साठी हे कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत, लक्षात घ्या। दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय, बरेच असे विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा प्रश्न पडलाय की माझा या ठिकाणी फर्स्ट राऊंडला नंबर लागला, खूप महत्वाचा आहे आणि खूप विद्यार्थ्यांना हाच क्वेश्चन जास्त पडलेला आहे की माझा नंबर फर्स्ट राऊंडला लागला आहे पण पुढचे जे काही राऊंड झाले म्हणजे लाईक दॅट सेकंड राऊंड झाला, सेकंड राऊंड मध्ये मला कुठली चॉईस अलॉटमेंट झाली नाहीये किंवा माझ्या चॉईस अलॉटमेंट समोर नो चेंज आहे, मग मला या ठिकाणी थर्ड राऊंडच्या रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का? तर अशा विद्यार्थ्यांना सांगू शकतो, आपला जर फर्स्ट राऊंडला नंबर लागला, सेकंड राऊंड मध्ये आपल्याला नो चॉईस अवेलेबल असा आला असेल, तर या ठिकाणी आपल्यालाही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, ठीक आहे। आणि आपली जे फर्स्ट राऊंडची सीट आहे हे सीट आपली कन्फर्म तेच राहणार आहे, ते सीट कधी जाईल, जर आपल्याला अपग्रेडेशन मध्ये नवीन सीट मिळाली तर आपली पहिली सीट निघून जाणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपली पहिली सीट जशास तशी आपली सेफ राहणार आहे। सेकंड आहे या ठिकाणी की बरेच असे विद्यार्थी आहेत, फर्स्ट राऊंडला या विद्यार्थ्याचा नंबर कुठेच लागला नव्हता, कारण का कारण असू शकतं, बरेच विद्यार्थी MBBS साठी वेट करत होते त्यामुळे फॉर्मच भरले नव्हते BMS मध्ये, तर आता बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन म्हणजे सेकंड राऊंडला या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं किंवा कॉलेज अलॉटेड झालं, तर मग अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का? लक्षात घ्या, या ठिकाणी खूप मोठा फॅक्टर आहे सेकंड राऊंड मध्ये, ज्याही विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये फर्स्ट टाइमच कॉलेज अलॉटेड झालं आणि अशा विद्यार्थ्यांनी जर कॉलेजला जाऊन DD सबमिशन, ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिशन आणि आपल्याला जे CET सेलचा मेसेज आला असेल त्या CET सेलच्या मेसेज मध्ये स्टेटस जॉईनिंग रिटेन्शन नो किंवा रिटेन्शन येस जरी असेल तर ते विद्यार्थी प्रोसेस मधूनच पूर्ण बाहेर गेले, ते कॉलेज त्यांचं फिक्स झालं, पण ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉलेज जॉईन फक्त एवढं स्टेटस आहे, रिटेन्शन नो स्टेटस आहे, तर असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी थर्ड राऊंड साठी इलिजिबल आहेत, ॲज वेल ॲज
या सेकंड राउंडला अलॉटेड झालेल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करायची काही गरज नाहीये. ठीक आहे, कंडिशन मी डबल रिपीट करतो. पहिल्यांदाच सेकंड राउंडला एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलाउड झालं आणि विद्यार्थ्याने जर कॉलेजला रिपोर्ट जाऊन केला असेल तर अशा विद्यार्थ्याला नवीन रजिस्ट्रेशन करायची काही गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट आता तुमचा याच्यानंतर पॉइंट आहे, बरेच असे विद्यार्थी आहेत फर्स्ट राउंडला अलॉटेड आहेत, सेकंड राउंडला अपग्रेडेशन झालं आहे, थर्ड राउंडला जाण्यासाठी अशा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल का? कारण एक नाही बरेच क्वेश्चन विद्यार्थ्याच्या मनात आहेत, तर सगळे आन्सर मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. मी जरी आन्सर दिले असतील तरी काही विद्यार्थ्याला शंका असेल तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी जे सीईटी सेलचे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे एकदा रीड करूनच पूर्ण गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. मी तर तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन देतच आहे, पण आपण स्वतःच ऍडमिशन असल्यामुळं आपण सुद्धा या गोष्टी फॉलो करणं गरजेचं असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंड कॉलेज अलॉटेड आहे, सेकंड राऊंडसाठी अपग्रेडेशन झालेलं आहे, तर यामध्ये विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन करायची काही आवश्यकता नाही. खूप महत्वाचं आहे, बरेच विद्यार्थी असे विचार करत आहे की फर्स्टला पण झाले सेकंडला पण झाले मग थर्डला जायचं असतं मग नवीन करावं लागेल, तर काही गरज नाहीये, आपण थर्डला बाय डिफॉल्ट जाऊ शकतो. नेक्स्ट आहे या ठिकाणी आता सर्वात महत्वाचं की मग आता न्यू रजिस्ट्रेशन करायचं तर कोणाला करायचंय. यामध्ये आता तर हा न्यू रजिस्ट्रेशन फॅक्टर ओपन झाला आहे, जे डेट आपल्याला 20 आणि 21 दिलंय, या दोन डे मध्ये आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय, तर मग हे कोणाला करायचंय? लक्षात घ्या, आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी, लक्षात घ्या सांगताना मिस्टेक झाली, ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही ग्रुपसाठी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नाहीये, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना हा शेवटचा चान्स आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. खूप महत्वाचा पार्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिली, रिपीटचं चालू आहे प्लॅन, पण मध्येच वाटत आहे की नाही मला रिपीट होणं पॉसिबल नाही का, तो स्कोर येणं पॉसिबल नाहीये, तर आपल्याला गुड मार्क्स असेल 380 अबव्ह, तर या ठिकाणी आपल्याला हा शेवटचा चान्स आहे बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस किंवा बीपीटीएच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. तर आपण या ठिकाणी जर आपण केलं नसेल तर या कोर्सेससाठी आपण या ठिकाणी अगेन रजिस्ट्रेशन करू शकतात. ठीक आहे, हा शेवटचा चान्स आहे. दुसरा अजून एक फॅक्टर याच्यामध्ये येतो की ज्या विद्यार्थ्यांना, लक्षात घ्या सेकंड कंडिशन काय, की ज्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलॉटेड झालंय, ही सेकंड राऊंडला अलॉटमेंट मिळाली अथवा असंही धरू शकतात फर्स्ट राऊंडलाही कॉलेज मिळालं आपण कॉलेजला रिपोर्ट केला नाही, सेकंड राऊंडलाही कॉलेज मिळालं आपण कॉलेजला रिपोर्ट केलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांना जर पुढील प्रोसेसमध्ये इलिजिबल राहायचं असेल तर 101% आपल्याला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्यच असणार आहे. लक्षात घ्या, रिपीट करतो, फर्स्ट राऊंडलाही कॉलेज मिळालं आपण कॉलेजला जाऊन रिपोर्ट केला नाहीये, सेकंड राऊंडलाही कॉलेज मिळालं आपण कॉलेजला जाऊन रिपोर्ट केला नाहीये, तर आपल्याला जे आपला थर्ड राऊंड आहे त्याच्यासाठी आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करणं अनिवार्यच असणार आहे. बरोबर, नेक्स्ट याच्यामध्ये अजून एक कंडिशन येते सेकंड राऊंड बाबत, एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडला कॉलेज लागलं आहे जॉईन केलं नाहीये. दुसरी गोष्ट याच्यामध्ये एखादा विद्यार्थी असं असू शकते फर्स्ट राऊंडला कॉलेजच लागलं नाही आणि डायरेक्ट विद्यार्थ्याला सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं, म्हणजे पहिल्या राऊंडला आपण ऑप्शन भरले बाय मिस्टेक किंवा आपलं या ठिकाणी चुकीचे ऑप्शन भरल्यामुळे पहिल्या राऊंडला नंबरच लागला नाही, त्या विद्यार्थ्याने सेकंड राऊंडचे ऑप्शन भरले व्यवस्थित ऑप्शन भरले त्या विद्यार्थ्याचा सेकंड राऊंडला नंबर लागला, आणि नंबर लागल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनी जर कॉलेजला जाऊन रिपोर्ट केला नसेल, नंबर लागला ठीक आहे तो निवांत राहिला कॉलेजला जाऊन रिपोर्ट केला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. लक्षात घ्या, ज्यांनी आतापर्यंत केलं नाही अशा विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं होतं पण कॉलेजला जाऊन रिपोर्ट केला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. यामध्ये काय अडचणी असतील कमेंटमध्ये विचारा, त्या रिलेटेड मी इन्फॉर्मेशन देईलच. नेक्स्ट मी एक तुम्हाला एक सेशनमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. सध्या जे मॅनेजमेंट ऍडमिशन बद्दल एक सध्या गोंधळ चालू आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की मॅनेजमेंट कॉलेजवरती जाऊन घ्यावं की कुठल्या काउन्सिलरकडनं घ्यावं की ऑनलाईन प्रोसेस माध्यमातून घ्यावं की कशा पद्धतीने घ्यावं, याबद्दल आपण या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करत आहोत पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बऱ्याच काही शंका येतात आणि रिसेंटली काही विद्यार्थ्यांचे पैसे कुठेतरी खूप साऱ्या प्रमाणात अडकलेले बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले आणि त्यामध्ये एक असं मला निदर्शनात आलं जे आपलं स्टुडंट हेल्पलाईन सेंटर नाव आहे, त्या विद्यार्थी या ठिकाणी असा अर्थ काढत आहेत की आपल्या माध्यमातून या
कंडिशन मध्ये काय हेल्प होऊ शकते का? लक्षात घ्या, जर तुम्ही कोणाकडे पैसे दिले असाल, कुठल्या कॉलेजला दिले असाल पैसे, तर त्याच्याबद्दल आम्ही काही हेल्प करू शकत नाही. लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांची सर आम्हाला हेल्प हवी आहे तुमची या माध्यमात, तर आपण तशी हेल्प करत नाही. आपली जी हेल्प आहे ते विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळवून देण्यासाठी आहे. मग ते तुमचं मेरिट नंबरने असू द्या अथवा मॅनेजमेंटने असू द्या, ते आपण एक लिगल वेने जे काही आपल्या गव्हर्नमेंटने जे रूल्स रेग्युलेशन दिले आहेत त्याच अंतर्गत आपण हे काम करत असतो. ठीक आहे, रूल्सच्या बाहेर जाऊन कधीच कुठलं काम केलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीये. ठीक आहे, तर त्यानुसार आपण या ठिकाणी प्रोसेस करून देत असतो. नेक्स्ट व्हिडिओ